22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यानिमित्त विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरसाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने शहर प्रमुख संभाजी कदम यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देऊन चर्चा केली. याप्रसंगी शुभम कोमाकुल, मयूर जंजाळे, शुभम थोरात, केशव मोकाटे, सोमा खताडे आदी उपस्थित होते. 22 जानेवारी रोजी संपूर्ण दिवस आणि रात्रभर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. हे कार्यक्रम रात्री 12 पर्यंत सुरू राहणार असल्याने त्यासाठी लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी मिळावी असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे यावेळी संभाजी कदम यांनी सांगितले आणि त्याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. या सोहळ्यात नगर शहरातील नागरिकांनी सहभागी होत दुपारी आरती, सायंकाळी दीपोत्सव आणि रात्री भजने आदी कार्यक्रमात सहभागी होऊन हा सोहळा अभूतपूर्व करावा असे आवाहनही कदम यांनी यावेळी केले. ई नवा माटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.